उच्च शिक्षण घेणाऱ्या चौघा संशयितांना नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकानं अटक केली आहे. 2 आठवड्यात पोलिसांनी संशयितांकडून 63 दुचाकी जप्त केल्या आहेत. शहर परिसरातून वाहन चोरी करून परजिल्ह्यात विक्री करणाऱ्या उच्च शिक्षित चोरट्यांच्या टोळीस बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. संशयितांमधील दोघे DMLT झालेले असून एक इलेक्ट्रिक इंजिनियर तर एक BSc च्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. कमी कालावधीत पैसे कमवण्याच्या हव्यासापायी ते हे कृत्य करीत असल्याचं तपासात समोर आलं आहे. शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेनं नाशिक शहर आणि जिल्हा तसंच गुजरातमधून चोरट्यांनी चोरलेल्या 63 दुचाकी जप्त केल्या असून 4 संशयितांना अटक केली आहे. आकाश मराठे, उमेश मोरे, शरद बुवा आणि राहुल वाघ अशी संशयितांची नावं आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या 4 संशयितांकडून 8,15,000 रुपयांच्या 15 दुचाकी जप्त केल्या असून भुसावळ येथील त्यांचा एक साथीदार फरार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी दिली. काही दिवसापासून जे मोटरसायकल किंवा दुचाकी वाहनाची चोरी इथे होत होती त्या अनुषंगाने आमचे क्राईम युनिट आणि तसेच पोलीस स्टेशन्स जे आहेत त्याच्यात मागे होतो आणि मागील काही दिवसामध्ये आपण चांगलं आपल्याला यश मिळालेलं आहे. याच्यात एक युनिट 2 आपलं जे क्राईम ब्रांच आहे त्यांनी एक टोळी पकडलेली आहे. त्याच्यात 4 आरोपी आत्तापर्यंत अटक झालेले आहे आणि 1 आरोपी अजून फरार आहे. त्याची मागे आमची टीम्स आहे. याच्यात जवळपास 8,15,000 ची मोटरसायकल जप्त केली आहे. त्याची 19 मोटरसायकल आहे. तसेच पूर्ण आयुक्तालयामध्ये जवळपास 63 मोटरसायकल आपण रिकवर केलेली आहे. हे जे आरोपी आहे 3 आरोपी जे आहेत क्राईम ब्रांचने जे पकडलेले आहेत ते 3 आरोपी धुळेचे आहे आणि 1 आरोपी इकडचे आहे. यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की काही वेळेस ते ज्यावेळेस ते चोरी करायचं तर ते काही दिवसासाठी ते इथेच पार्किंगमध्ये ठेवत होते मोटरसायकल्स आणि जसं 5-7 दिवसानंतर जसे त्यांना ग्राहक मिळाला तर ते त्याला विकत होते. तर अशी एक नवीन मोडस ऑपरेंडी आपल्यासमोर आलेली आहे. आता हे जे बाकी यांनी कुठे कुठे अजून मोटरसायकल्स विकलेली आहे तर त्याची मागे आमची टीम्स आहे आणि हे अजून जास्त मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे. आता जसे आहे आज 63 मोटरसायकल एक मोठी संख्या आहे जे आम्हाला हे मिळालेली आहे. तर कोण आहे याचे मागे अजून जे टोळी आहे तेही आपण आणि जे एक आरोपी अजून त्याच्यावर मागचे जे गुन्हे आहे तेही गुन्हे आम्ही पाहतो आहे आणि एक ॲनालिसिस करून अजून काय मोठी त्याच्यावर कारवाई करता येईल का हे आम्ही शोधतो आहे आणि ते पुढची कारवाई आमची चालू आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल, आयुक्त विजय कुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या पथकानं ही कामगिरी केली. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून अंबड देवळाली कॅम्प आडगाव मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस केलेल्या दुचाकींबरोबरच 40 गाव धुळे आणि गुजरातमधून चोरीला गेलेल्या दुचाकींचाही समावेश आहे. आज जरी तिचा आता मी तपास करतोय कोणी केलं काय केलं, परंतु माननीय पोलीस आयुक्तांना 1 महिन्यापूर्वी मी भेटून त्यांना सांगितलं होतं ज्या ज्या भागामध्ये असे काही गुंड असेल किंवा वेगवेगळे याच्यावरती थोडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि माननीय पोलीस आयुक्तांनी सांगितलं का त्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे, परंतु काल कसं झालं काय आलं याचा तपास पोलीस करत आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.